विकासाचा ध्यास म्हणजे हे मोर्चे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सौ चुहे खाके भाजपा हजको चली असा म्हणण्याचा तो प्रगत आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा आधीच ठरलेला होता. महापुरुषांच्या सन्मानात आम्ही एकत्र आलो. राज्यपाल भगतसिंग कोश्यारीचं वक्तव्य, चंद्रकांत पाटलाचं वक्तव्य, सुधांशु त्रिवेदीचं वक्तव्य, प्रसाद लाडांचं वक्तव्य, सातत्यानं वक्तव्य मागं वक्तव्य एकत्र येत गेली आणि त्याविरुद्ध सर्व तळागाळातले फक्त मुंबई शहरामधली लोक नाहीत, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आरमोरीपासून गडचिरोलीपासून कोल्हापूरपर्यंत, कोकणापासून कोल्हापूरपर्यंत इथे मोर्चात लोक सहभागी झालेले आहेत. त्याच्यामुळे महापुरुषाच्या सन्मानात आम्ही सर्व एकत्र आलो. तुम्ही सांगतायत की महापुरुषाच्या सन्मानात तुम्ही एकत्र आलेला आहात, मात्र ते सांगतायत की सुषमा अंधारे असते, संजय राऊत यांची वक्तव्य असते, यासाठी ते म्हणतात की माफी मागू आंदोलन करतायत. आता त्यांना काहीतरी मोर्चाला घालबोट लावण्याचा त्यांचा आगाऊपणा त्यांना करायचा होता, त्यांनी या माध्यमातून केलाय. मात्र त्या मोर्चाचा तीळ मात्र ही फरक पडणार नाही. अधिवेशन आहे, अधिवेशनाच्या तोंडावर तुम्ही ही शक्ती प्रदर्शन करतायत असा देखील आरोप केला जातो. अधिवेशनाच्या तोंडावर शक्ती प्रदर्शन करायचं असतं तर आम्ही ते नागपूरला केलं असतं, मात्र अधिवेशन नागपूरला आहे आणि मोर्चा मुंबई नागपुरात माणसं जमा झाली नसती असं राम कदम म्हणतात. तिकडे भाड्याने माणसं आणावी लागली असती, त्यामुळे मुंबईमध्ये करतात असं त्यांचं मत आहे. महाविकास आघाडीचा एकत्र मोर्चा आहे, नागपूरमध्ये जरी आव्हान केलं असतं तर एवढ्याच ताकदीनं नागपूरमध्ये सुद्धा लोक आली असती. नक्कीच ज्या ठिकाणी आव्हान करू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत ती आली असती. सुमेश सह गणेश कोळे, जी 24 तास मुंबई.